नमस्कार, आपले सर्वांचे शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत दिनांक 1/1/16 ज्यांना एकाकी पदावर पहिला किंवा दुसरा लाभ मिळाला त्यांची वेतन निश्चिती कशी करावी या संदर्भात आपण पाहणार आहोत. शासनाचा वित्त विभागाचा दिनांक 1 मार्च 2021 शासन निर्णय आहे. 1 जानेवारी 2016 सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणार कर्मचाऱ्याबाबत. तर या ठिकाणी आपण काय करू, एक उदाहरण घेऊ, त्याप्रमाणे मी आपल्याला सांगतो. ज्यांना नियमित पदोन्नती आहे त्यांच्याबद्दल तर सर्वांना माहितीच आहे, परंतु जे एकाकी पद आहे ते एकाकी पदाबद्दल आपण प्रामुख्याने पाहू. आता बघा, या ठिकाणी यांनी शासनाने दिलं आहे पदोन्नतीची संधी नसलेल्या कार्यरत कर्मचाऱ्याने 1/1/2016 सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ मंजूर झाला आहे, तर त्यांची वेतन निश्चिती कशी करावी. आता इथलेच उदाहरण आपण घेऊ, म्हणजे मग काय होईल आपल्याला समजायला बरं होऊन जाईल. आता याच्यामध्ये यांनी ग्रेड पे दिलेला आहे 5200. आता आपण या एक्सेल सीटमध्ये येऊ, एक्सेल सीटमध्ये कर्मचाऱ्याचं नाव टाकायचं. हेच आहे सर्व फॉर्मॅट. आपल्याला 19 ग्रेड पे आपण इथून सिलेक्ट केलेला आहे. 19 ग्रेड पे सिलेक्ट केल्यानंतर यांचं जे बेसिक दाखवलेलं आहे यामध्ये 8220 दिलेलं आहे आणि ग्रेड वेतन 21 आहे. आपलं उदाहरणामध्ये बघूया आपण, 1921 दाखवलेलं आहे, मूळ वेतन 82,020. तर यांनी 10,320 बघूया आपण इकडे आलं का. आता आपण पहिली आश्वासित योजना घेऊ. पहिल्या आश्वासित योजनेकरता आपण इथे 1900 या ठिकाणी इथे सर्व येऊन जाईल. इथे 1900+200 टाकून देऊ आपण. हे झालं 21 मध्ये यांनी 10,320 आलेला आहे. 10,320 कॅल्क्युलेशन यांनी दाखवलेलं आहे, परत 100 रुपये इथे लागलेले आहे 5 नुसार 100 रुपये लागलेले आहे. परत हे आपण या ठिकाणी 100 रुपये टाकूया, +100 हे झाले 2200 प्रमाणे यांचा आलेलं आहे ग्रेड वेतन. 2200 टाकूया इथं डाटामध्ये. आपण इथे 2100 टाकला होता, इथे 2200 टाकू. पहिली आश्वासित प्रगती योजना इथून सिलेक्ट करायची. आता येतं 10,420 यांनी दाखवलेली आहे. 10,420 2.57 केली, त्या 26,800 येत आहे. 26,800 यांनी पहिल्या लाभाला यांनी 26,800 S7 दाखवलं आहे. बघूया कसं होते. पण तर इथे काय करायचं, 1900 नंतरचे जे पुढचं ग्रेड पे वेतन असेल म्हणजे S6 नंतर S7, म्हणजे 2000 टाकलं का इथे S7 आपोआप येऊन जाईल. त्याप्रमाणे आपण हे करू, S6 लेवल आलेले आहे, X7 आलेले आहे. याच्याप्रमाणे 26,779. आता हे बसत आहे 26,800. बघा आपल्या उदाहरणामध्ये पण यांनी दाखवलेलं आहे 26,800 दाखवलेलं आहे. 26,800 S7 पण 26,800 दोन्हीचे सारखे आहे, म्हणजे यांना काहीच पहिलं फायदा झालेला नाही आहे. त्यानंतर इकडलं बघूया, S8, 9, 10, 11 म्हणजे 26,800, 27,600, 28,400, 29,300. तर या ठिकाणी आपण बघूया याच्याप्रमाणेच आला आहे का शासनाप्रमाणे, 26,27,600, 28,400, 29,300 बघूया. 29,300 आहे का आपलं, तर 29,300 म्हणजे याप्रमाणे आपली पहिली एकाएकी पदाची पहिली आश्वासित प्रगती योजनेचा लाभ
हा या ठिकाणी आपण दाखवलेला आहे, याप्रमाणे आपला बरोबर आलेला आहे, ठीक आहे. यानंतर आपण दुसरं उदाहरण घेऊ, यांनी जे दिलेलं आहे शासनाने, शासनाने जे दिलेलं आहे ते एक बघूया. उदाहरण 3 दिलेलं आहे, पदोन्नती संधी नसलेल्या पदावर. तर या ठिकाणी आपण जे शासनाने उदाहरण दिलं ते उदाहरण बघूया. आता या ठिकाणी 19 ग्रेड पे घेतलेलं आहे, 300 रुपये लागलेले आहे, नंतर 550 असे 2750, त्या 2750 प्रमाणे आपण पाहूया याच्यामध्ये किती होतं. बेसिक आहे 1190, ठीक आहे. आपण याच्यामध्ये आलो, याच्यामध्ये दुसरा आश्वासित प्रगती योजनेला लाभ केला, 2750 घेतला आहे. आणि इथे जे बेसिक दिलेलं आहे त्यांनी, तर बेसिक दिलं आहे 1190, ग्रेड पे इथे आलेलं आहे 2750, टोटल आले यांचे 14,440. याप्रमाणे 2.57 गुणल्यानंतर 37,111 आलेला आहे. तर यामध्ये काय म्हटलं, पहिला जर स्तर असेल, पहिला 19 म्हणजे S6, S7 आणि S8, 19/2024 तर आपल्याला S6, S7, S8 हे लगतचे असले पाहिजे, एवढंच पाहायचं. या ठिकाणी हे दोन्ही दोघांचे डिफॉल्ट व्हॅल्यू आले. तर आता S6 मध्ये असताना 37,200 होत आहे, S7 मध्ये पण 37,200 काहीच फायदा नाही. 38 जे होत आहे 37,500. आता हे उदाहरण जर पाहिलं ते 37,500 होत आहे. आणि आपण हे उदाहरण बघूया, इथे पण यांनी हे दिलेलं आहे 37,200 दाखवलेलं आहे. आणि 37,200 नंतर वेतनस्तर S8. आता या ठिकाणी काय म्हणत आहे, का S6 मध्ये 37 आला तर 37,200 आलेला आहे S6 ला. त्यानंतर हे पहिली जी लागली. आणि या ठिकाणी हे बघा का, इथं म्हटलं आहे नजीकच्या वेतनस्तरानंतर येणारी लगतची वेतनस्तर नेक्स्ट टू इमिडिएटली नेक्स्ट असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी काय होईल, S6 मध्ये व्हॅल्यू आलेली आहे, S6 मधून पाहिजे ते 37,200 जी आलेली आहे ती आपल्याला पाहिजे आहे, का S6 मधून S7 मध्ये कुठे आली आहे, तर S7 मध्ये पण तेच अमाऊंट आलेली आहे 37,200. आणि पुढचा सेल जो आहे तर त्या सेलमध्ये S24च्या ह्याच्यात S8 मध्ये ते अमाऊंट येत आहे 37,500. त्याप्रमाणे 37,500 इथं आलेली आहे. तर 37,500 ही याप्रमाणे झालेली आहे, तर आपल्या सॉफ्टवेअरमधून तसंच आलेला आहे. आता बघा 38,639 आणि 41 बघूया आपण येत आहे काय. 37,500, 38,39, 41 याप्रमाणे हे अमाऊंट आलेली आहे. हे आणि शासनाची आणि आपली हे टॅली झालेली आहे, त्याच्यामुळे याप्रमाणे असं करायचं. आता पुढचं सांगतोय, शासनाचे दोन्ही उदाहरण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता आपण करू, दुसरं उदाहरण सांगतो मी आपल्याला, हे आपण क्लोज करून टाकू, हे बंद करून टाकू, याचं काही नाही, डोंट सेव. आता एक सांगतो, आमच्या ऑफिसला देशमुख शिपाई आहे, 1600 ग्रेड पे, त्यांचं 9,560 रुपये आहे, 2000 ग्रेड पे आहे त्यांचा. तर या ठिकाणी यांना कसं होत आहे बघा, यांना 2 आश्वासित प्रगती योजना मिळालेल्या आहे, 2200 ग्रेड पेवर आहे. परंतु काय होतं या ठिकाणी, का यांना पहिली जे मिळाली ते शिपाई ते नाईक, तर शिपाई ते नाईक ही एकाएकी पद नाही आहे, ते पदोन्नतीचं पद आहे. तर त्यामुळे पदोन्नतीच्या पदामुळे काय झालं, का त्यांना पहिले आपण 1600 फिक्स करू, म्हणजे 1600 त्यांचं मेन झालं. त्यानंतर दुसरं जे येईल तर 1600 नंतर, म्हणजे S3 नंतर S4 त्यांना फिक्स करायचं. तर पाहूया यांचं, हे आपण टाकलेलं आहे ग्रेड वेतन इथं 2200 टाकलं यांचं, हे अमाऊंट आली. आता यांचं आहे 1600, कारण की शिपाई होते तर 1300 होतं, परंतु नाईकच्या पदोन्नती त्यांना पहिलं आश्वासन मिळाल्यामुळे 1600 आलं. 1600 नंतर येईल 1700 किंवा 1650, इथं आपण 1700 टाकू, त्याला महत्त्व देतात. S3, S4 याप्रमाणे इथं आलेले 30 अमाऊंट व्हॅल्यू आले. आता या ठिकाणी 30,800 दोन्ही याला सारखंच येत आहे, इथे पण यांना काही फायदा नाही. यानुसार 30